दारूच्या नशेत संजय राऊतांना धमकी, फडणवीसांची प्रतिक्रिया, चुकीचं काम करणाऱ्यांवर कारवाई करणार। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी देणारा माणूस सापडलाय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दारूच्या नशेत त्या व्यक्तीनं संजय राऊतांना धमकी दिली असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। मात्र हे प्राथमिक रिपोर्ट्स आहेत, त्यामुळे या संदर्भात संपूर्ण तपास केला जाईल असेही फडणवीस म्हणालेत। कोणीही धमकी दिली असेल तर कारवाई होईल, ते आज नागपुरात बोलत होते। महाराष्ट्रात कोणाही कोणाला धमकी देत असेल तर सरकार शांत बसणार नाहीये, त्या व्यक्तीवर कारवाई होईल असं देखील फडणवीस म्हणालेत। आलेल्या धमक्यांसंदर्भात चेष्टा करण्याचं कोणतेही कारण नसल्याचंही ते म्हणाले। विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप राऊतांनी केला होता। तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आम्हाला आलेल्या धमक्यांची चेष्टा करत असल्याचा आरोप राऊतांनी केला होता, त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। संजय राऊत यांना जी धमकी आलेली आहे त्या संदर्भात माणूस आयडेंटिफाय झालेला आहे। प्राथमिक रिपोर्ट असे आहेत की दारूच्या नशेमध्ये त्यांनी अशा प्रकारची धमकी दिली आहे, तथापि हे केवळ प्राथमिक अशा प्रकारचे रिपोर्ट आहेत, त्यामुळे या संदर्भात संपूर्ण तपास केला जाईल आणि कोणीही धमकी दिली असेल तरी कारवाई होईल। महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाला धमकी दिली तरी देखील या ठिकाणी सरकार आणि पोलीस शांत बसणार नाहीत, अशा कुठल्याही व्यक्तीवर कारवाई होईल। चेष्टा करण्याचं काय कारण आहे? संजय राऊत प्रकरण संभाजीनगर ते गृह विभागावर सुप्रियाताईंनी आक्षेप आहे आणि झेपत नसेल तर राजीनामा द्या असं म्हणतात। मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना मनातनं असं वाटतं आहे की मी गृहमंत्री राहिलो नाही तर बरं होईल। पण मी त्या सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की मी गृहमंत्री राहणार आहे। मला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा चार्ज दिला आहे आणि जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही। गृहमंत्री म्हणून यापूर्वी 5 वर्ष मी सांभाळलेला आहे, आताही जे लोक इल्लीगल कामं करतील त्यांना सोडणार नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर।